जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीच्या कचाट्यात अडकलेले ठाकरे गटाचे नेते रविवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केले. या प्रवेशापूर्वी उद्धव ठाकरे रवींद्र वायकरवर चांगलेच भडकले आहेत. जा तिकडे जा, तुला पण आडवा करतो असा इशाराच ठाकरेंनी रवींद्र वायकर यांचं नाव न घेता केला आहे. उद्धव ठाकरे गोरेगावमधील शाखा भेटीच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, काही जण आज सुद्धा जात आहेत, जाऊ द्या त्यांना, उद्या तेच म्हणतील तुम्ही जिंकलात पण मी नव्हतो तिकडे. अरे जा तू पण जा, तिकडे तुला पण आडवा करतो, इतकी ताकद माझ्या मर्द शिवसैनिकांमध्ये आहे असा इशाराच ठाकरेंनी नाव न घेता रवींद्र वायकरांवर केला आहे. ठाकरे पुढे म्हणाले की शाखा भेटीच्या निमित्तानं एवढं सगळं माझं कुटुंब जमलंय, आता काय परवा आहे, मला कोण उतरायचा आहे तो उतरू द्या, असं कुणी शिल्लक राहता कामा नये. भाजपला मी भाडकाऊ जनता पक्षच म्हणतो, कारण त्यांच्यात कुणी नेता उरला नाही, विचार नाही, कोणी आदर्श नाही, म्हणून अशोक चव्हाणांना घेतलं असा टोला ठाकरेंनी भाजपला लगावला आहे. दरम्यान हा लढा गद्दार विरुद्ध निष्ठावंत असा आहे. एका बाजूला देशभक्त आहेत तर दुसऱ्या बाजूला द्वेषभक्त आहेत, त्यामुळे देशभक्त विरुद्ध द्वेषभक्त असा लढा आहे, लोकशाही विरुद्ध हुकुमशाही असा लढा आहे असंही ठाकरेंनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांना किमान 3.5 वर्ष होऊन गेली, पण 3.5 वर्षानंतरही खंडोजी खोपडे सयाजी पी साळ अण्णाजी पंत यांची नाव घेतल्यावरच त्यांना आपण गद्दार म्हणतो. म्हणजे 3.5 वर्षानंतर देखील ते त्यांच्या कपाळावरचा गद्दारकीचा शिक्का पुसू शकले नाही. आता जे गद्दारकी करताय त्यांनी खंडोजी खोपडे सूर्याजी पी साळ यांची औलाद असतील, तर त्यांनी ज्या त्यांनी मिंदेंच्या दाढीखाली जाऊ शकतात, कारण तो सुद्धा तेच औलाद, गद्दार म्हटलं तर गद्दारच, अशी टीका ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि अद्याप आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.